चालना चालना सर्वपक्षीय गाणं शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना घडली आहे। या राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 24 पेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत अशी माहिती नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे। तसेच या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला। त्यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहावयास मिळाला। रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते, तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते। जवळपास 1 ते 1.5 तासानंतर ही ऑक्सिजनची गळती थांबविण्यात आली। या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात होते। यात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते, तर 30 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे। या टँकरमधील वॉल लीक झाल्यामुळे ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे स्थानिक प्रशासनाने कळवले आहे, असेही ते म्हणाले। 1.5 तासांनी गळती रोखण्यास यश रुग्णालयात आले। या रुग्णालयात अग्निशमन दल दाखल झाले होते। या ठिकाणी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू होते। जवळपास 1 ते 1.5 तासाने ही ऑक्सिजन अग्निशमन दलाला यश आले। यामुळे दरम्यान या घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता। दरम्यान ही घटना नेमकी कशी घडली, हा ऑक्सिजन टँक लीक कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही। मात्र या हलगर्जीपणामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या रुग्णालयात आत जाऊन सर्व बेड चेक केले, यात 61 रुग्ण हे गंभीर असून अशी माहिती प्राप्त झाली। गेल्या 1.5 तासापासून ते ऑक्सिजनसाठी तडफडत होते। अनेक नातेवाईक आत रडत होते, आम्हाला ऑक्सिजन मिळवून द्या। राज्य सरकारने 11 लोक हे प्राथमिक स्वरूपात सांगितले आहेत। 300 जण ऑक्सिजनवर होते। या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल। जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। सध्या तरी हलवले जाणार नाही। रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा सुरू झाला आहे अशी माहिती नाशिक पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे। पालिकेच्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजनच्या गळतीने या घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। 20 KL ऑक्सिजन टाकीत टँकरने ऑक्सिजन भरत असताना या टाकीचा व्हॉल अचानक लीक झाला। तोपर्यंत रुग्णालयात उपचार घेणारे रुग्णांना या ऑक्सिजनच्या गळतीचा फटका बसला। सद्यस्थितीत या रुग्णालयात ऑक्सिजनवर 171 रुग्ण उपचार घेत होते, त्यापैकी 67 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर अत्यवस्थेत होते। यातील 11 रुग्ण दगावल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत दिली आहे। गळती झाल्याने ऑक्सिजन पुरवठा तब्बल 1/2 तास खंडित झाला होता। अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून ऑक्सिजन गळतीवर नियंत्रण मिळवले। सध्या ही टाकी दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते। दरम्यान नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची राज्य शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली। नाशिकमध्ये बुधवारी आज सकाळी घडलेल्या ऑक्सिजन गळतीमुळे दुर्घटनेत तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाला। या मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे। राज्याचे अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली। छगन भुजबळ यांनी बुधवारी दुपारी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना हे सांगितले आणि अतिशय दुःखद घटना असून कोरोनाशी लढा सुरू असताना अशा दुर्घटना होणं हे अतिशय दुर्दैव बाब आहे, असं देखील पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले। दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं। या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारकडून 3-स्तरीय समितीची स्थापना केली असून यामध्ये 1 IAS अधिकारी, 1 इंजिनियर आणि 1 डॉक्टरचा समावेश आहे। ऑक्सिजन कसा लीक झाला याची चौकशी करणाऱ्या समितीमध्ये 1 इंजिनियर देखील मुख्यमंत्र्यांनी ठेवला आहे। याची चौकशी झाल्याशिवाय दोषी ठरवता येणार नाही, पण ते शोधणं गरजेचं आहे। त्यासाठी याची उच्चस्तरीय समितीच्या मार्फत चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले। ही अतिशय दुःखद घटना घडली आहे। नाशिक महानगरपालिकेचं हे झाकीर हुसेन हॉस्पिटल असून इथे 150 रुग्णांची क्षमता आहे।
तरी देखील इथे 157 रुग्ण दुर्घटनेवेळी रुग्णालयात होते, त्यापैकी 131 रुग्णांवर रुग्ण ऑक्सिजनवर होते, 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते, 157 रुग्णांपैकी त्यांची प्रकृती चिंताजनक होती अशी माहिती पालकमंत्री नामदार छगन भुजबळ यांनी दिली. नाशिक प्रतिनिधी राकेश पवारसह शैलेंद्र चौधरी, नंदुरबार.